दोघ जण मित्र असतात, लक्षात ठेवा. दोघ जण मित्र, दोघं पण सिव्हिल इंजिनियर, दोघं पण जॉबला जातात. जॉबला जाणारे दोघं असतात पण हुशार असतात. हा अल तू फाईर म्हणजे आयरे घरी न, तू फेरे फ्रेंड नसतात. ते बेस्ट फ्रेंड असतात दोघं जण, सिव्हिल इंजिनियर असतात. मग ठरवतात दोघं जण की मतलब आपल्याला काहीतरी इनोव्हेशन करायचंय सिव्हिलच्या क्षेत्रामध्ये. मग दोघं जण बसतात, म्हणतात आपण काय करू, हे कॉन्क्रीट हळूहळू सेट होताना ह्याची स्ट्रेंथ कसं काय भेटते ते बघू आपण, म्हणतात. कॉन्क्रीट असं मजबूत कसं काय होतं, ह्याला स्ट्रेंथ कसं काय भेटते, आपण ह्याच्यावरती रिसर्च करू. मग दोघं जण ठरवतात की पुढच्या महिन्यापासून आपण काय करू, चालू करू. आता बिचारे दोघं पण जॉबला आहेत, दोघं पण जॉबला आहेत. त्यांना सुट्टी असते रविवारच्या दिवशीच फक्त. सिव्हिल इंजिनियरला सुट्टी रविवारच्या दिवशीच असते, कधी कधी असते कधी कधी नसते. ओके, जसं उद्या तुम्हाला सेशन नाही तुमचं, उद्या पण उद्या सुट्टी नाही तुम्हाला, म्हणजे काय तुम्हाला सुट्टी भेटलीच नाही अशा प्रकारे. जॉब वरती पण तसं असतं, कधी कधी कास्टिंग कॉन्क्रिटिंगचा वेळ असेल तेव्हा सुट्टी भेटत नाही. मग आता पुढचा महिना बघतात नेमका काय होतं. पुढच्या महिन्यात 1 तारखेला काय येते, सुट्टी येते, म्हणजे रविवार येतो. जिथून पुढे त्यांचा जो महिना असतो तो चालू होतो. मग काय करतात ते की 1 तारीख आली, चला आता आपण दोघं जण काय करू, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ करू, कॅल्क्युलेट करू. मग कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ चेक करायची, म्हणजे आपल्याला बघू कशी अचीव होते काय होते. मग ते काय करतात, क्यूब भरून ठेवतात. मग ते म्हणतात की आपल्याला किती रविवार भेटणार आहेत रे, 4 रविवार भेटणार आहेत. पहिला रविवार 1 तारखेचा, परत दुसरा रविवार भेटणार त्यांना 7 तारखेचा, परत त्यांना तिसरा रविवार भेटणार 14 तारखेचा, नंतर चौथा रविवार भेटणार त्यांना 21 तारखेचा, नंतर महिना त्यांचा संपणार त्यांना माहिती. चार आपण ते म्हणतात की आपण महिन्याभरामध्ये स्ट्रेंथ बघू, कॉन्क्रीट काय करतं स्ट्रेंथ अचीव करतं महिन्याभरामध्ये. मग आपण काय करू, क्यूब टेस्टिंग करू. म्हणजे आतमध्ये आपण मीन काढायला पाहिजे. मीन कुठल्या पण गोष्टींचे दोन कॅल्क्युलेशन करणार नाही, तीन गोष्टी काय कॅल्क्युलेट करायच्या त्यांचा मीन काढायचा, आपल्याला एक व्हॅल्यू भेटते. मग ते म्हणतात की आपण काय करू, तीन तीन क्यूब कास्ट करू. क्यूब असतात ना मोल्ड साचे, ते तीन 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 कास्ट करतात. ते म्हणजे तीन 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 तीन, 4 त्रिक 12, 12 क्यूब कास्ट करून ठेवतात ते कॉन्क्रीटचे. आज कॉन्क्रीट तयार करतात आणि लगेच ते क्यूब सगळे भरून ठेवून देतात त्या कास्टिंग, म्हणजे त्या क्युबरिंगसाठी. म्हणजे त्याला पाण्यामध्ये क्युबरिंगला ठेवतात, कारण पाणी मारायला लागतं, क्युबरिंग करायला लागतं. त्यामुळे ते काय करतात, त्याला हौदामध्ये ठेवून देतात क्युबरिंगला. आता आज 1 तारखेला कास्टिंग केली, मग ते काय करतात लगेच 7 तारीख येणार आहे, कारण 7 तारखेशिवाय त्यांना रविवार सुट्टी भेटणार नाही. मग त्यांनी त्याच्यातले 3 क्यूब काढले, 7व्या दिवशी त्यांनी कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीन वरती ते क्यूब ठेवले आणि त्याची स्ट्रेंथ चेक केली. मग त्यांना स्ट्रेंथ अचीव झाली, कितीचे स्ट्रेंथ भेटले असं त्यांना सांगता येईल. 7व्या दिवशी त्यांनी स्ट्रेंथ चेक केली, त्यांना 7व्या दिवशी कॉन्क्रीट सेट झालेलं भेटलं. किती परसेंट सेट झालेलं भेटलं सांगता येईल त्यांना, भेटलं लक्षात ठेवा 65%. 65% त्यांना आज कळलं की आपल्या ह्या कॉन्क्रीटला स्ट्रेंथ झालेली आहे 7व्या दिवशी. परत आता सुट्टीचा दिवस 14व्या दिवशी, 14 तारखेला त्यांना सुट्टी भेटली, कारण 7 तारखेची झाली सुट्टी. त्यांनी स्ट्रेंथ चेक केली, 1 तारखेला त्यांनी कॉन्क्रीटचे क्यूब कास्ट केले, 7 तारखेला त्यांनी काय केले, 3 क्यूबची टेस्टिंग घेतली. आता लगेच पुढे त्यांनी 14व्या 14 तारखेला, 14 नाही, 14 तारखेला त्यांनी काय केलं, टेस्टिंग घेऊ म्हणले. मग त्यांनी परत 3 क्यूब जे आहेत ते टेस्टसाठी घेतले, त्याची टेस्टिंग चेक केली. त्यांना कळलं अरे ही टेस्ट आता डायरेक्ट 90% स्ट्रेंथ मिळाली आपल्याला. काय 7 तारखेला किती भेटली होती, 65%, 65%. 14 तारखेला त्यांनी चेक केलं तेव्हा भेटली त्यांना 90% स्ट्रेंथ मिळाली. आता त्यांनी परत मग पुढचा सुट्टीचा दिवस आता 21वा दिवस, 28वा दिवस एक राहिला बरं का, 28 तारखेचे पण सुट्टी, कारण 21 दिवसानंतर 7वा दिवस आपला 28 तारीख असते. 28 तारखेला पण त्यांना सुट्टी होती. मग त्यांनी काय केलं, 21 तारखेची सुट्टी आली, सेम परत 3 क्यूब घेतले, कशासाठी, टेस्टिंग करण्यासाठी. 3 क्यूबची टेस्टिंग घेतली, त्यांना कळलं अरे 94 ते 95 पर्यंत टेस्ट स्ट्रेंथ जी आहे ती मिळाली आपल्याला. म्हणजे बघा, त्यांनी 7 तारखेला एकदा केलं, 14 तारखेला एकदा केलं, 21 तारखेला केलं. 21 तारखेला त्यांना कळलं की आपल्या कॉन्क्रीट जो होता तयार केलेला 1 तारखेला, त्याची स्ट्रेंथ, त्याची मजबूती किती झाली, आता 94 ते 95% झालेली आहे. आता सगळ्यात शेवटचा रविवार उरला त्यांचा, किती तारखेचा, 28 तारखेचा. मग 28 तारीख आली, 28 तारखेला त्यांनी परत क्यूब टेस्ट केले, राहिलेले 3 क्यूब राहिले होते ना, आता 3 तर झाले, 3 चौक 12 झाले, सॉरी 3 3 9 झाले. आता चौथा पार्ट राहिला होता 12, 3 राहिले, 3 घेतले आणि टेस्टिंग साठी ठेवले कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीनला. त्यांना स्ट्रेंथ किती मिळाली, तर 99% स्ट्रेंथ मिळाली. किती मिळाली, 99% नाही मिळाली, 99% स्ट्रेंथ त्यांना मिळाली. मग बघा त्यांना सुट्टी किती दिवस होत्या, 5 रविवारच्या सुट्ट्या मिळाल्या त्यांनी. 1 तारखेला रविवार, त्यांनी काय केलं, कॉन्क्रीट तयार केलं आणि 12 क्यूब भरले. येणारे पुढच्या 4 सुट्ट्यात ना, त्या 4 सुट्ट्याच्या प्रत्येक रविवारी एक एक त्यांना सेट काय करायचा होता, मीन काढायचा होता. तिघांची स्ट्रेंथ काढली, तिघांचा मीन काढला, एक व्हॅल्यू फायनल केली. तिघांची स्ट्रेंथ काढली, एक मीन काढला, व्हॅल्यू फायनल केली. असं करत करत त्यांनी काय केलं, पुढच्या 4 रविवारच्या सुट्ट्या होत्या त्यात काय केलं, कॉन्क्रीटच्या क्यूबच्या टेस्टिंग केल्या. 3 3 3 3 क्यूब करून टेस्टिंग केल्या, म्हणजे 4 त्रिक 12 क्यूब त्यांनी तिथं वापरले.
मग पहिला दिवस कॉन्क्रीटचा होता, दुसरा दिवस आला त्यांचा सुट्टीचा 7वा तारीख, 7 तारखेला. म्हणजे 7 दिवसांनी त्यांनी काय केले, स्ट्रेंथ चेक केली. किती भेटली त्यांना स्ट्रेंथ? 65% स्ट्रेंथ मिळाली. पीटी स्लॅबच्या केसमध्ये 70% मिळाली पाहिजे. काय? पीटी स्लॅबच्या केसमध्ये 70% मिळाली पाहिजे. ह्या कॉन्क्रीटच्या केसमध्ये त्यांना किती मिळाली, म्हणजे रेगुलर ह्याच्या स्लॅबच्या केसमध्ये त्यांना किती मिळाली? 65%. पुढे लगेच त्यांचा नेक्स्ट सुट्टीचा दिवस 14 तारखेचा, म्हणजे 14वा दिवस आला. किती मिळाली त्यांना? 90% मिळाली स्ट्रेंथ. परत त्यांचा 21 तारीख आली, 21व्या तारखेला 21वा दिवस होता. किती स्ट्रेंथ मिळाली कॉन्क्रीटला? 94 ते 95% स्ट्रेंथ मिळाली. आणि सगळ्यात शेवटचा रविवार त्यांचा महिन्यातला, 28 तारीख, 28वा दिवस, किती मिळाली स्ट्रेंथ त्यांना? 99% स्ट्रेंथ मिळाली, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. मग अशा प्रकारे त्यांचा जो काही प्रोजेक्ट होता कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढण्याचा, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ चेक करण्याचा, तो सक्सेसफुली झाला. आणि तिथून पुढे काय झालं की कॉन्क्रीट आज जर कास्ट केलं तर 7व्या दिवशी टेस्टिंग घेतात, 14व्या दिवशी टेस्टिंग घेतात, 21व्या दिवशी टेस्टिंग घेतात आणि 28व्या दिवशी टेस्टिंग घेतात. कॉन्क्रीटची क्यूब टेस्टिंग अशा प्रकारे साईटवरती केल्या जाते. कितवा दिवस? 7वा दिवस, 14वा दिवस, 21वा दिवस आणि 28वा दिवस. बरोबर. 14 7व्या दिवशी 65% स्ट्रेंथ रेगुलरला, पीटी असेल तर 70%. पुढं किती? 90% भेटली. कितव्या दिवशी? 14व्या दिवशी. नंतर पुढं 21व्या दिवशी किती? 94 ते 95. नंतर 28व्या दिवशी किती? 99%. बघा, ही स्टोरी जी होती ही काल्पनिक कथा होती तुमच्या डोक्यामध्ये स्टेनचे दिवस सगळे टाकण्यासाठी. विसरणार स्टोरी आता प्रियंका, विसरणार का? नाही अमोल, सर, सूरज, विसरणार का? लक्षात ठेवायची स्टोरी ही. ओके, कॉन्क्रीटला स्ट्रेंथ तुम्हाला जर विचारलं गव्हर्नमेंटमध्ये, कारण तुम्हाला रिपोर्ट सबमिट करायचे असतात त्याचे, काम करताना गव्हर्नमेंटचं काम करत असतात, तर 8व्या दिवशी किती स्ट्रेंथ मिळाली पाहिजे, सॉरी 7व्या दिवशी किती स्ट्रेंथ मिळाली पाहिजे. तिसऱ्या दिवशी पण स्ट्रेंथ करतात ना तिसरे, पण ती आपल्याला मेन ज्या स्ट्रेंथ असतात ती असते तुमची 7व्या दिवसाची, 21 दिवसाची किंवा 7व्या दिवसाची आणि 28 दिवसाची. ह्या स्ट्रेंथ महत्वाच्या असतात, त्या स्ट्रेंथ देतात. पण तुम्हाला माहित असले पाहिजे स्ट्रेंथ कुठल्या कुठल्या दिवशी काढतात ते. ओके, मग हा कॉन्क्रीटिंगचा तुमचा पार्ट झाला. पीटी स्लॅब जर असेल 7व्या दिवशी त्याची स्ट्रेंथ चेक करतात त्या क्यूबची. आता हे स्लॅब मधला तुकडा काढत नाही आपण, आपण क्यूब करून ठेवले ते. आता हे क्यूब कुठले? हे स्लॅब कास्टिंग करताना जे कॉन्क्रीट तयार केलं त्याच्यापासूनच क्यूब बनवलेत. मग त्याची स्ट्रेंथ करणारे म्हणजे त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ करणारे. म्हणजे काय? जे क्यूब भरलेत स्लॅब भरता भरता ते क्यूब भरलेत. इकडे स्लॅबचं मटेरियल तेच मटेरियल त्या क्यूब मध्ये भरलंय आणि तेच मटेरियल आपण काय करतो, स्ट्रेंथ टेस्ट साठी वापरतोय. म्हणजे इकडची ह्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ आली म्हणजे ह्या कॉन्क्रीटची पण काय आली? स्ट्रेंथ मिळाली, कारण ते सेम कॉन्क्रीट आहे. क्लिअर आहे डाउट? समजलं? इथून पुढे विसरणार आता कधी स्टोरी विसरायची नाही. दोन मित्राची काल्पनिक कथा आहे ही, तुमच्या डोक्यात लक्षात राहण्यासाठी तुम्हाला सांगितलेली आहे, विसरू नका. अमोल लक्षात राहील?